जय महाराष्ट्र, मी ऋषाली यादव सारंग। पुढच्या 15 मिनिटात आपण घेणार आहोत 50 बातम्यांचा आढावा, तेव्हा सुरुवात करूया महावेगवान घडामोडींचा आढावा घ्यायला। महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपलेली आहे, पण या निमित्तानं सर्वच पक्षात बंडोबांचं उदंड पीक आल्याचं दिसून आलं। नाराजी नाट्य आणि तिकीटं विकली गेल्याचा आरोप सर्वच पक्षात दिसून आला। मुंबई, नाशिक, नागपूरमध्ये पक्षांतर्गत राडेबाजी झाली। मुंबईत भाजपनं उमेदवारी यादी जाहीर केली, पण त्यात नेत्यांच्याच मुलांना संधी मिळाली। नाशिकमध्ये जागा वाटपावरून शिवसैनिक आक्रमक झालेत आणि त्यांनी शिवसेना महानगर प्रमुखांना मारहाण केली। इतकंच नव्हे तर पायऱ्यांवरून त्यांना फरफटत नेलं। महानगर प्रमुख अजय बोरस्ते आणि विजय करंजकर यांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केलं, असा आरोप शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडेंनी केलाय। त्यामुळे त्यांनी शिवसेना महानगर प्रमुख अजय बोरस्त्यांना फरफटत नेलं। एकीकडे नाशिकच्या महानगर प्रमुखांना मारहाण करण्यात आली, तर दुसरीकडे एबी फॉर्म भरण्यावरूनही शिवसैनिकांमध्ये राडा पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 4 इच्छुक शिवसेना आमदारांचे कार्यकर्ते आपापसात भिडले। इच्छुक महेंद्र बडवे आणि सातनाम राजपूत यांच्या कार्यकर्त्यांमध्ये पक्षाचा एबी फॉर्म फाडल्यावरून राडा झाला। नाशिकमध्ये तिकिटासाठी भाजप पैसे घेत असल्याचा आरोप होतोय। भाजपच्या इच्छुक उमेदवार मंजुषा दराडेंनी हा आरोप केलेला आहे। सुरेश पाटील, गोपाळ पाटील, संदीप मंडे आणि मंजुषा दराडेंचं तिकीट कापण्यात आलंय आणि त्या जागी आयर रहमानना संधी देण्यात आली आणि 20 लाख रुपये घेऊन तिकीटं दिली जात असल्याचा आरोप करत निष्ठावंत कार्यकर्ते आक्रमक झाले। नाशिकमध्येही तिकीट वाटपावरून काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केलं आहे। काँग्रेस कमिटीच्या ऑफिसबाहेर आंदोलन करत कार्यकर्त्यांनी ऑफिसला टाळं देखील ठोकलं, तसंच घोषणाबाजीला सुरुवात केली। निष्ठावंतांना डावलून शहराध्यक्षांनी पैसे घेऊन तिकीट वाटप केल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला आहे। ठाण्यातल्या भाजप कार्यालयामध्ये सुद्धा तिकिटावरून हाणामारी झाली आहे। जुन्या कार्यकर्त्यांना डावलून नवीन कार्यकर्त्यांना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले। प्रभाग क्रमांक 18 भाजप पदाधिकारी सचिन सावंत यांना डावलून अंकुश हिंगावलेंना उमेदवारी दिल्यानं कार्यकर्ते संतप्त झाले। कार्यकर्ते हाणामारीपर्यंत पोहोचले आणि या हाणामारीमध्ये एक जण जखमी झालाय। बैठकीनंतर नितीन गडकरींच्या वाड्यासमोर भाजप कार्यकर्त्यांचा रोष पाहायला मिळाला। प्रभाग क्रमांक 22 बजरंग दल कार्यकर्ते श्रीकांत आगलावेंना उमेदवारी न दिल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले, तर प्रभाग 25 दुसऱ्या प्रभागातील चेतना टांग यांना उमेदवारी दिल्यामुळे तिथल्या महिला कार्यकर्त्या नाराज झाल्या। अमरावती इथं तिकीट वाटपावरून काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झालेत आणि त्यांनी थेट शहराध्यक्षांनाच मारहाण केली आहे। आंबापेट प्रभागामध्ये मिलिंद बंबाल यांना उमेदवारी देण्यात आली आणि बंबाल यांच्या उमेदवारीवर राहुल तायडे यांनी आक्षेप घेतला आहे। तायडेंनी शहराध्यक्ष संजय अकारतेंसोबत वाद घातला आणि त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी अकारतेने मारहाण केली। उमेदवारी न मिळाल्यानं शिवसेनेत राडा होत असल्याचं चित्र पाहायला मिळतं। आता प्रभादेवी वॉर्ड क्रमांक 194 किंवा 193 मधून इच्छुक असलेले शिवसेनेचे सुनील पावसकर यांनी दोन्ही वॉर्डातून अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे। 35 वर्षांपासून शिवसैनिक म्हणून कार्यरत असलेले पावसकर उमेदवारी न मिळाल्यानं नाराज झाले। शिवसेनेत बंडखोरी सुरूच आहे। माहीममधील वॉर्ड क्रमांक 190 मधून वैशाली पाटणकरांना शिवसेनेची उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे शिवसेना महिला शाखाप्रमुख रोहिता ठाकूर नाराज झाल्यात। आता रोहिता ठाकूर अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल करणार असल्याची माहिती मिळते। बीएमसी निवडणुकांना भाजप महायुतीतील मित्रपक्षांसह सामोरं जाणार आहे। भाजप 192 जागांवर लढणार असून आरपीआय गटाला 25 जागा देण्यात आलेल्या आहेत, तसंच मुंबईमध्ये आरपीआयला उपमहापौरपद देण्याचं आश्वासन सुद्धा मिळालेलं आहे। तसंच विनायक मेटेंचे शिवसंग्राम 4 तर जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष 6 जागांवर लढणार आहे। पुण्यात सकाळपर्यंत राष्ट्रवादीच्या गोटात असणाऱ्या विद्यमान नगरसेविका आणि आमदार अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले दुपारी अर्ज भरताना भाजपच्या गोटात जाऊन पोहोचल्या। रेश्मा भोसले यांची उमेदवारी पक्षानं ऐनवेळी कापली आणि त्यांच्याऐवजी निलेश निकम यांना उमेदवारी जाहीर केली, त्यामुळे रेश्मा भोसले यांनी भाजपमध्ये जाऊन उमेदवारी मिळवली। पक्षासाठी 30 वर्ष काम करूनही भाजपनं उमेदवारी डावललेल्या नाराज निष्ठावंतांनी पक्षाच्या निवडणूक कार्यालयाबाहेर आमरण उपोषण सुरू केलं। ऐनवेळी दुसऱ्या पक्षातील नेत्यांचा प्रवेश घडून उमेदवारी जाहीर करून निष्ठावंतांवर अन्याय केल्याची या कार्यकर्त्यांची भावना आहे।
एकीकडे राष्ट्रवादीशिवाय पर्याय नसलेला आर आर पाटलांच्या तासगाव तालुक्यामध्ये राष्ट्रवादीला मोठं भगदाड पडलंय. राष्ट्रवादीच्या अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये सुभाष पाटील यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये ते गेलेले आहेत. सुभाष पाटलांसह अनेक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. नोटाबंदीचा निषेध करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करताना एका उमेदवारानं अनामत रक्कम चिल्लरच्या स्वरूपात भरली आहे. नितीन ओझरकर असे या पक्ष उमेदवाराचं नाव आहे. दोन अर्जांसाठी त्यांनी 10,000 रुपयांची चिल्लर भरली. 2, 5 आणि 10 रुपयांची नाणी त्यांनी जमा केली. सोलापुरातील निवडणूक कार्यालयामध्ये भाजप उमेदवारांचा गोंधळ झालाय. भाजप सरचिटणीस हेमंत पिंगळेंचा पोलिसांशी त्यांचा वाद झाला. पोलिसांच्या अंगावर धावून गेल्यानं पोलिसांनी हेमंत पिंगळेंना ताब्यात घेतलाय. दरम्यान हेमंत पिंगळेंवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेले आहेत. सोलापूर पालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. 102 नगरसेवक पदांसाठी 26 प्रभागातून ऑनलाईन आणि प्रत्यक्ष असे एकूण 1,680 उमेदवारांनी अर्ज दाखल केले. राज्यातील 27 महापालिका महापौर पदांची आरक्षण सोडत झालेली आहे. नाशिकमध्ये पालिका महापौर अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर सोडतीमध्ये 27 पैकी 13 महापालिकेमध्ये महापौरपद सर्वसाधारण तर 14 महापौरपद महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलंय. अनुसूचित जमातीसाठी 1 जागा, अनुसूचित जातीसाठी 3 जागा, ओबीसी प्रवर्गासाठी 7 जागा आणि खुला प्रवर्ग 16 जागांसाठी राखीव ठेवण्यात आलाय. अकोल्यात भाजपा आणि शिवसेनेच्या तब्बल 70 ते 80 कार्यकर्त्यांनी मनसेत प्रवेश केलेला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष गणेश महाले आणि आदित्य दामले यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे. महापालिका निवडणुकीच्या तोंडावर कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे मनसेला पुन्हा ऑक्सिजन मिळण्याची शक्यता दिसून येते. राज्यातील महापालिका निवडणुका सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी निवडणूक आयोगानं टेक्नोसॅव्ही पाऊल उचललेलं आहे. उमेदवारांकडून आचारसंहिता भंग तर होत नाही ना याकडे लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगानं सिटीझन ऑन पेट्रोलिंग हे ऍप तयार केलेलं आहे. कुठल्याही उमेदवाराकडून आचारसंहिता भंग झाल्याचं लक्षात आल्यास या ऍपच्या मदतीनं निवडणूक आयोगाकडे तक्रार पोहोचवता येणार आहे. नांदेड जिल्ह्यामधल्या वागदरवाडी या गावातले माजी सैनिक आणि सैनिकांच्या कुटुंबियांनी जिल्हा परिषद निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचा निर्णय घेतलेला आहे. वागदरवाडीमध्ये पाण्यासाठी लढाई करावी लागते. मैलोन मैल पाण्यासाठी पायपीट करावी लागते. त्यामुळे मतदानावर बहिष्कार घालणं हाच मार्ग या गावकऱ्यांनी स्वीकारलेला आहे. साहित्य संमेलनासाठी येत असताना डोंबिवलीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून निषेध केला. कल्याण डोंबिवलीमधील 27 गावांच्या प्रलंबित प्रश्नाकडे आणि 27 गावांच्या स्वतंत्र नगरपालिकेच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता न केल्याचा आरोप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला. डोंबिवलीमध्ये 9व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला सुरुवात झाली. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुभा भावे नगरीतल्या संमेलनाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आलं आणि त्याआधी सकाळी डोंबिवलीच्या गणेश मंदिरातून ग्रंथदिंडी काढण्यात आली होती. तसंच तरुणांसाठी इथे सेल्फी पार्क तयार करण्यात आलाय. नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये वेगवेगळ्या स्टॉल्सची रंगत पाहायला मिळते. एकीकडे अनेक पुस्तकांचे स्टॉल्स पाहायला मिळतात तर दुसरीकडे मराठी भाषा मराठीवाडा जपणारे टी शर्ट सुद्धा त्याचे स्टॉल सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळतात. मुंबईतल्या मानखुरमधील इंदिरा नगरमध्ये शौचालयाची जमीन खचल्यानं 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी घडलेली आहे. 8:30 सुमारास परिसरातील नागरिक सार्वजनिक शौचालयामध्ये प्रार्थनाविधीसाठी गेलेले असताना अचानक टाकीचा स्लॅब खाली कोसळल्यानं 3 जण त्यात अडकून पडले. अडकलेल्या 3 जणांनाही बाहेर काढलं आणि त्यांना राजावाडी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केलं असता मृत घोषित करण्यात आलं. लातूरमधल्या कीर्ती मिलमधल्या मजुरांच्या सुरक्षेसाठी असलेल्या व्यवस्थापनामध्ये त्रुटी असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2 दिवसांपूर्वी तिथे 9 मजुरांचा विषारी वायूमुळे मृत्यू झालेला होता आणि त्याबाबत अधिक तपास करताना प्रदूषण विभागाला मिलमधील ईटीपी बंद असल्याचं समजलं. तसं मजुरांच्या सुरक्षेसाठीची कोणतीही उपाययोजना तिथे नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मुंबईतल्या मुलुंडमध्ये पुन्हा एकदा बिबट्या दिसल्यानं परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. बिबट्याचा मुक्त संचार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. 31 जानेवारीला हा बिबट्या रात्रीच्या वेळेला रस्त्यावर फिरत होता. बँकांचा 9,000 कोटी रुपयांचा कर्ज थकून परदेशात पसार झालेल्या मध्यसम्राट विजय मल्ल्यांनी निर्दोषत्वाचा सूर आळवत
सीबीआयने सत्ताधारी भाजपावर टीकास्त्र सोडलेलं आहे. यूपीए एनडीएच्या सामन्यामध्ये मधल्यामध्ये माझा फुटबॉल झाल्याचं सांगत दात मागायला अंपायरही नाही असं ट्विट मल्ल्यांनी केलेलं आहे. साताऱ्यातल्या एका जोडप्याने तब्बल 25 किलोमीटर धावत जाऊन लग्न केलेलं आहे. नवनाथ डिगे आणि पूनम चिकने या जोडप्यानं आगळ्यावेगळ्या लग्नाचा घाट घातलेला आहे आणि या अनोख्या लग्नासाठी वधूवरांसह वऱ्हाडी मंडळी सकाळी 6 वाजता जमली होती. लग्नासाठी केला जाणारा अनावश्यक खर्च टाळत आणि आरोग्याचा संदेश देत हा विवाह सोहळा पार पडला. बँकेच्या बचत खात्यातून लवकरच अधिक रक्कम काढता येणार आहे. रिझर्व्ह बँकेकडून बचत खात्यातील रक्कम काढण्यावरील मर्यादा लवकरच हटवण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं आठवड्याला फक्त 24,000 रुपये काढण्याची मर्यादा ठेवलेली आहे, मात्र लवकरच ही मर्यादा हटवली जाणार आहे. नोटाबंदीच्या निर्णयामुळे 2016 सोन्याच्या मागणीमध्ये मोठी घट नोंदवण्यात आली. वर्ल्ड गोल्ड काउन्सिलनं अभ्यासातून ही माहिती समोर आलेली आहे. 2016 भारताकडून जवळपास 675.5 टन सोन्याची मागणी नोंदवण्यात आली. तेच 2015 भारताने 857.2 टन सोन्याची मागणी नोंदवली होती. 2015 तुलनेमध्ये 2016 21.2% सोन्याच्या मागणीमध्ये घट झाली आहे. एक्सप्रेस गाड्यांमध्ये प्रवासी रात्रीच्या वेळेला झोपलेले असल्यास टीसी त्यांची झोपमोड करू शकणार नाहीये. एक्सप्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि एसी श्रेणीच्या डब्यांमध्ये नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी केली जाणार आहे. रात्री 10 ते सकाळी 6 या वेळेमध्ये आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासणी होणार नाही. रेल्वे प्रवाशांसाठी ई तिकिटावरून सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय अर्थसंकल्पात घेण्यात आला, त्यामुळे रेल्वेला वर्षाला 600 कोटींचा मोठा आर्थिक फटका बसणार आहे. या निर्णयामुळे कोट्यवधींचं उत्पन्न मिळून देणारी सेवा शुल्कच माफ केल्यामुळे रेल्वेला आर्थिक बोजा सहन करावा लागणार आहे. रेल्वेच्या मोबाईल तिकीट सुविधेला मिळत असलेल्या कमी प्रतिसादामुळे रेल्वेनं या सेवेत काही बदल केलेले आहेत. या सेवेमध्ये 2 व्हर्च्युअल वॉलेटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. तसंच मोबाईल तिकीट सेवेमध्ये छापील प्रतीचा पर्यायही देण्यात आलेला आहे, त्यामुळे प्रतिसाद वाढेल अशी अपेक्षा रेल्वेकडून व्यक्त होती. पश्चिम रेल्वेवरील माहीम स्टेशनातील पादचारी पूल तात्पुरता बंद ठेवल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत, त्यामुळे रूळ उडाडण्यावाचून पर्याय नसल्यानं रविवारपासून 2 प्रवाशांना लोकलच्या धडकीमध्ये प्राण गमवावे लागलेले आहेत. पूल बंद झाल्यानंतर तिथे पर्याय व्यवस्था न केल्यानं स्थानिकांनी तीव्र रोष व्यक्त केलेला आहे. जोगेश्वरी स्थानकाजवळ पूर्वेला रेल्वेच्या हद्दीत अतिक्रमण करून बसवलेल्या झोपडीधारकांना मुंबई उच्च न्यायालयानं 5 लाख रुपयांचा दंड ठोठावून दणका दिलेला आहे. झोपडीधारक वारंवार याचिका करून कायद्याच्या प्रक्रियेचा गैरवापर केला जात आहे असं निरीक्षणास आल्यास खंडपीठानं त्यांना दंड लावून तो रेल्वेला देण्याचे आदेश दिले आहेत. खटल्यांच्या तुलनेमध्ये हस्ताक्षर तज्ज्ञ अत्यल्प असल्यानं अनेक खटले रखडलेले आहेत, त्यामुळे उच्च न्यायालयानं हस्ताक्षर तज्ज्ञांची संख्या वाढवण्यासाठी राज्य सरकारनं काहीतरी करावं अशी सूचना राज्य सरकारला केली आहे. तज्ज्ञांच्या कमतरतेमुळे खटले प्रलंबित राहतात. दरवेळेला एकच उत्तर देण्यात येतं की तज्ज्ञांकडे कामाचा अधिक भार आहे, परिणामी न्यायदान प्रक्रियेलाही विलंब होत आहे असं खंडपीठानं म्हटलं आहे. मुलगी कुरूप असेल तर जास्त हुंडा द्यावा लागतो हे विधान 12वीच्या पुस्तकात प्रकाशित करण्यात आलेलं आहे. महाविद्यालयीन अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट पुस्तकामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य आल्यानं आश्चर्य आणि चीड व्यक्त केली जाते. समाजशास्त्र विषयाच्या पुस्तकामध्ये देशातील प्रमुख सामाजिक समस्या असं प्रकरण आहे आणि त्यामध्ये हे भाष्य करण्यात आलंय. दहावी 12वीच्या परीक्षेसाठी नगर जिल्ह्यामध्ये यंदा 254 केंद्र निवडण्यात आलेली आहेत आणि यापैकी 10वीची परीक्षा 167 केंद्रांवर तर 12वीची परीक्षा 87 केंद्रांवर होणार आहे. दरम्यान परीक्षेचं अंतिम नियोजन करण्यासाठी पुढील आठवड्यामध्ये केंद्र प्रमुखांची बैठक घेण्यात येणार आहे. एमबीबीएसची तिसरी परीक्षा दिल्यावरही डॉक्टर ही पदवी मिळवण्यासाठी 2018 विद्यार्थ्यांना नॅशनल एक्झिट टेस्ट द्यावी लागणार आहे आणि या निर्णयाविरोधात डॉक्टरांनी राज्यभरात निषेध नोंदवलेला आहे. हा निर्णय रद्द करण्यात यावा याविषयी वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे. फेब्रुवारीच्या 1 तारखेपासून गॅस सिलेंडरच्या दरामध्ये 71.50 रुपयांची वाढ झालेली आहे, त्यामुळे गृहिणींना दरवाढीची झळ सहन करावी लागणार आहे. 31 जानेवारी अखेर 14 किलोच्या एका गॅस सिलेंडरचा दर 623 रुपये होता, मात्र 1 फेब्रुवारीपासून याच गॅस सिलेंडरचा दर 694.50 रुपये झालेला आहे. आठवड्याभरापासून बाजारामध्ये द्राक्षांची मागणी वाढलेली आहे. राज्यभरातून वाशीतील एपीएमसी फळ बाजारामध्ये 8 ते 10 गाड्या द्राक्षांची आवक होत आहे. द्राक्षांची आवक वाढल्यानं दरही आवकात आहे. द्राक्षांच्या 10 किलोच्या पेटीकरता 900 ते 1500 रुपये किलो दरानं द्राक्षांची विक्री केली जाते.
एमएमआरडीएच्या वतीने घणसोली तळवली आणि कोपरी इथे बांधण्यात येणारे दोन उड्डाणपूल आणि महापे इथल्या प्यारी मार्गाचं काम मुदतीपूर्वी पूर्ण होण्याची चिन्ह आहेत. या कामासाठी 2 वर्षांची मुदत देण्यात आली होती, मात्र काम सुरू होऊन 9 महिने झाले असून येत्या 8-9 महिन्यामध्ये उर्वरित काम पूर्ण होणार आहे. स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत शहर हागणदारी मुक्त करण्यासाठी जालना पालिकेकडून सुमारे 10,000 लाभार्थ्यांना अनुदान वाटप करण्यात आलेलं आहे, मात्र जालन्यामध्ये अद्याप 3,000 शौचालयांचीच कामं पूर्ण झालेली आहेत. काही कुटुंबांकडून संत गतीनं काम सुरू असल्यानं गती मंदावलेली आहे. जालना औरंगाबाद महामार्गावरील खड्डे बुजवण्याचं काम सुरू करण्यात आलेलं आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना पादचाऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. अखेर गुरुवारी या रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात झालेली आहे. जालना जिल्ह्यातला लघु आणि मध्यम प्रकल्प मिळून जानेवारी अखेरीस 44.84% जलसाठा आहे आणि गतवर्षी हा साठा केवळ 9% होता, त्यामुळे यंदा परिस्थिती समाधानकारक आहे. 7 मध्यम प्रकल्पामध्ये 53.53% तर लघु प्रकल्पामध्ये 41.39% जलसाठा आहे, त्यामुळे नागरिकांची पाण्याची चिंता मिटलेली आहे. महाशिवरात्रीनिमित्त पुणे मडगाव दरम्यान विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ही विशेष रेल्वे 23 फेब्रुवारीला संध्याकाळी 7:15 सुटणार आहे. या रेल्वेला लोणावळा, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ इथे थांबा देण्यात आलेला आहे. या रेल्वेचं आरक्षण आजपासून सुरू झालं आहे. श्रीनगरमधल्या एका जवानाला लष्करी अभावामुळे जन्मदात्या आईचा मृतदेह बर्फातून चालत न्यावा लागलेला आहे. वारंवार होणाऱ्या बर्फवृष्टीमुळे जवानाला हेलिकॉप्टरची मदत मागितलेली होती, पण लष्कराकडून कोणतीही मदत न मिळाल्यानं आईचा मृतदेह खांद्यावर घेऊन पायपीट करण्याची वेळ या जवानावर आली आहे. आगामी 5 राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी फेसबुकवर खास 2 टूल्स सुरू करण्यात आलेले आहेत. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर या राज्यांमधील 18 वर्ष आणि त्याहूनही अधिक वयवर्ष असलेल्या युजर्सला पोलिंग डे रिमाइंडर देण्यात येणार आहे. एअर सेल्फी ड्रोन बाजारात येत असून हा मोबाईलच्या आकाराचा ड्रोन कॅमेरा असणार आहे. या एअर सेल्फी ड्रोनची किंमत 17,530 रुपये असून तो लवकरच बाजारात विक्रीसाठी दाखल होत आहे. तसंच या ड्रोनला 5 MP कॅमेरा असून 4 GB स्टोरेज आहे. महापास मध्ये आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.